मिरज भारतनगर येथे कोरोना रुग्ण आढळून आल्याने महापालिका प्रशासनाने कोरोना प्रतिबंध क्षेत्र घोषित करून उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. संपर्कात आलेल्या 7 जणांना इन्स्टिट्यूट क्वारंटाईन व 1 रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. भारतनगर हडको कॉलनी इथं दिल्लीहून आलेल्या एका महिलेला कोरोना लागण झाली. रात्री तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं भारतनगर परिसरात खळबळ माजली. भारतनगर हडको कॉलनी परिसर कोरोना प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून आरोग्य विभागानं परिसरात कोरोना प्रतिबंधक औषध फवारणी सुरू केली. डॉक्टर अक्षय पाटील आणि त्यांची टीम परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्य तपासणीसह सुरू करण्यात आली. आज आयुक्त नितीन कापडणीस यांनी या ठिकाणी भेट देऊन आढावा घेतलाय. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 7 जणांना इन्स्टिट्यूट क्वारंटाईन करण्यात आले. 1 व्यक्तीला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले. आज याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली आहे. सांगली महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला आहे. त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी सुद्धा कंटेनमेंट झोन निश्चित करण्यात आलेला आहे. कंटेनमेंट झोन निश्चित केल्यानंतर ज्या काही ऍक्टिव्हिटीज महानगरपालिकेने करणं आवश्यक असतं त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज सुरू झालेल्या आहेत. या भागामध्ये सोडियम हायपोक्लोराईडची दिवसातनं 4 फवारणी, त्याचबरोबर या भागातल्या लोकांना बाहेर जाऊ न देणं, बाहेरच्या लोकांना आत येऊ न देणं, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज महानगरपालिका प्रशासनाने सुरू केलेल्या आहेत. ऍक्टिव्ह सर्व्हिलन्ससाठी महानगरपालिकेचे पथक तयार केलेले असून त्यांनी सकाळपासूनच ऍक्टिव्ह सर्व्हिलन्ससुद्धा सुरू केलेला आहे. साधारणतः 28 दिवसापर्यंत हा कंटेनमेंट झोन कायम राहील, त्यामुळे या भागातल्या नागरिकांना माझी विनंती आहे की त्यांनी 28 दिवस आपल्या घरातच थांबून महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावं आणि इतर लोकांच्या आरोग्यासाठी सुद्धा ही दक्षता घ्यावी.